श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे दर्शामोस्या. या दर्शामोस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, तसेच आपण काही काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. एखादं काम करायला गेलो की त्यामध्ये अडचणी आणि अडथळे आल्याशिवाय राहत नाही. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती होत नाही. मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष आहे असे समजून घ्यावे. आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, तसेच आपला जर वंश वाढत नसेल तर ही कारणे देखील पितृदोषाची आहे. या पितृदोषासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी दही बाट ठेवणे हे खूप गरजेचं आहे. यामुळे आपला पितृदोष हा दूर होतच असतो. तसेच घरामध्ये जी काही संकटे येत असतात, अडचणी अडथळे येत असतात, ती देखील दूर होत असतात. आपल्या पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण कोणतंही काम सहजरित्या पार पडू शकतो. आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही. विवाह देखील लवकर होतात, संतान प्राप्ती देखील होत असते. तर आता हा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे. सकाळी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते. तर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. अगदी एका तांब्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका. तुम्ही हे सर्व एका बॉटलमध्ये टाकलं तरी पण चालेल. आपल्याला हे पाणी बाहेर शिंपडायचं आहे, किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर हे पाणी तुम्ही बाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल. असं पाणी बाहेर स्प्रे केल्यामुळे किंवा शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश हा होत नाही. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते, मग घरामध्ये सारखं आजारपण येत असतं, तसेच पाहिजे तशी प्रगती ही कुणाचीच होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही असं पाणी दर अमावस्येला घराच्या बाहेर आवर्जून शिंपडावं की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होणार नाही, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहील. तसेच अमावस्येच्या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा फरचीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी देखील आवर्जून या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि या पाण्यामध्ये आपल्याला लिक्विड टाकायचं नाही. आणि अशाच पाण्याने आपल्याला फरचीही पुसून घ्यायची आहे. पूर्ण फरचीही याच पाण्याने आपल्याला पुसायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही. घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. घराच्या बाहेर देखील अशाच पाण्याने तुम्ही फरची पुसावी, किंवा अशा प्रकारचं पाणी तुम्ही बाहेर शिंपडलं तरी पण चालेल. जेव्हा गॅलरी देखील धुवत असता किंवा पुसून घेत असता तेव्हा तुम्ही त्या पाण्यामध्ये देखील गोमूत्र आणि हळद ही टाकायचीच आहे. पिवळी मोहरी नसली तर तुम्ही पिवळी मोहरी बाजारातून आणू शकता. किराणा दुकानामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल, किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाईल. पण आपण ही पिवळी मोहरी टाकल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होतच असते, त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकता. तसेच आता आपल्याला दही भात कसा ठेवायचा आहे. आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दही भात ठेवायचा आहे. अगदी सर्वांचे जेवण झाल्यावरती, सर्व जेव्हा झोपायला जातील, आपण जेव्हा झोपायला जाऊ अशा वेळेस आपल्याला हा भात बनवायचा आहे. तर सर्व काम उरकल्यानंतर आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. मग अगदी त्यासाठी तुम्ही मुठभर तांदूळ घेतले तरी पण चालेल, किंवा एखादा छोटासा कप भरून तांदूळ घेतले तरी पण चालतील. आपल्याला छोट्या पातेल्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहे. त्या तांदळाच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाही. तर आपल्याला अंडी भात शिजवायचा आहे. हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक पुठ्ठा घ्यायचा आहे, किंवा एखादी पतरवाळी घेतली, एखादा कागद घेतला तरी पण चालेल. अशा प्रकारचं घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला ते परत आणता येणार नाही. कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. आपण जर प्लेट ठेवली तर ती आपल्याला परत आणता येणार नाही. त्यामुळे पतरवाळी, पुठ्ठा किंवा एखादा कागद घ्या. हा घेतल्यानंतर भात शिजून झाल्यानंतर भात त्या पतरवाळीवरती टाकायचा. शक्यतो तुम्ही हा भात जेव्हा पतरवाळीवरती ठेवता तेव्हा दक्षिण दिशेकडे तोंड करूनच ठेवायचा आहे. म्हणजे हा भात दक्षिण दिशेला पाहिजे. त्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. अगदी 2 चमचे दही टाकलं तरी पण चालेल. नंतर त्या भातावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांची नावं आठवत असतील तर पितरांची नावं घ्यायची आहे, किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असे आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे.
आणि हा जो काही भात आहे तो आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. आंघोळीचं बाथरूम हे सुकलेलं असावे. तसेच आंघोळीच्या बाथरूममध्ये परत कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी टोकणार नाही. म्हणजेच आपल्या घरामध्ये लहान मुले असतात, ती सारखं विचारत असतात की आई तू काय करते काय करते. मग त्यांना देखील तुम्ही अगोदरच सांगून ठेवा, आपल्याला मध्ये कोणी टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हा उपाय कोण करू शकतं? हा उपाय ताई करू शकता, दादा करू शकता, किंवा आजींनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. त्यानंतर आता हा भात आपण बाथरूममध्ये ठेवायचा आहे. बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे आणि आपण झोपायचं आहे. त्यानंतर या बाथरूममध्ये कोणीही जायचं नाही. आंघोळीच्या बाथरूममध्येच आपल्याला हा भात ठेवायचा आहे. अगदी खिडकीमध्ये नाही ठेवायचा, जिथून बाथरूमचं पाणी जात असतं तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते असे म्हणतात. तुम्ही तिथेच आपल्याला हा भात ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण झोपी जायचं आहे. झोपातून उठल्यावरती सकाळी उठल्या पहिल्यांदा आपल्याला तो बाथरूममधला जो भात आहे तो उचलायचा आहे. तो भात उचलल्यानंतर आपल्याला एखाद्या निर्जयस्थळी हा भात ठेवायचा आहे की जेणेकरून एखादा पक्षी, कावळा किंवा कुत्रा हा भात खाऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला हा भात ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा हा भात ठेवत असतो तेव्हा आपल्यासोबत कोणी बोलणार नाही आणि येताना देखील आपल्यासोबत कोणी बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच आपण हा भात ठेवल्यानंतर आपण चुकूनही मागे वळून बघायचं नाही की हा भात खाल्ला का कोणी, किंवा कुत्रा आला का, कावळा आला का, असं देखील बघायचं नाही. आपण परत रिटर्न यायचं आहे, मागे बघायचं नाही. घरात आल्यानंतर तुम्ही अगोदरच दरवाजाच्या बाहेर एक बकेट भरून ठेवायचे आहे आणि तिथे तुम्ही हातपाय धुवून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचे आहे आणि आंघोळ ही करून घ्यायची आहे. आपण स्वच्छ हे व्हायचं आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्ही देवापुढे बसायचं आहे. देवाला सांगायचं आहे की मी असा असा उपाय केला आहे, तो फलदायी ठरू दे, तुझी कृपा आमच्यावरती सदैव राहू दे, असे आपण म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तिथे बसून पितृदेवतांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही 108 वेळा देखील हा मंत्र म्हणू शकता. तसेच तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिला तरी पण चालेल. मग तुम्ही या मंत्राचे श्रवण केले तरी पण चालेल. पण आपल्याला 11 वेळा नाही, 21 वेळा नाही, आपल्याला 108 वेळाच हा मंत्र म्हणायचा आहे. आणि आपल्याला मनोकामना करायची आहे की माझ्या घरामधील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे, वास्तुदोष पितृदोष असेल तर तो पूर्ण संपुष्टात येऊ दे, अशी आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे. बघा, तुमची सर्व अडचणी अडथळे, नकारात्मकता जी काही आहे घरामध्ये ती लवकरात लवकर दूर होईल. अत्यंत असा प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय अमावस्येला आवर्जून करावा. तुम्हाला जर या अमावस्येला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर पुढच्या अमावस्येला देखील तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नक्कीच नांदेल. तसेच आजारपण देखील नावालाही उरणार नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.